31 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सुनील उर्फ अतुल हजारे हे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे आले आणि म्हणाले, माझ्याबरोबर ऊसतोड कामगार आहेत, यांच्याबरोबर एक महिला आहे, तिची सकाळपासून डिलिव्हरीची वेदना होत आहे, कुणीच मदत करत नाही। त्यांच्याकडे 2000 रुपये होते, त्यामध्ये रक्त लघवी तपासण्या झाल्या, परंतु आता डिलिव्हरी करण्यास पैसे नाहीत। मी नानदच्या सरकारी दवाखान्यात नेलं असताना त्यांनी सांगितलं जामखेडला घेऊन जा, जामखेडच्या सरकारी दवाखान्यात आणलं असता जामखेडला डिलिव्हरीची व्यवस्था नाही, तुम्ही नगरला घेऊन जा, असं उत्तर देण्यात आलं। त्यावेळी ती व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे आली असता संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेत सदर महिलेस आणि तिच्या पतीस टाकून डॉक्टर युवराज खराडे यांच्या हॉस्पिटलला नेलं आणि डॉक्टर खराडे यांना विनंती केली, यांच्याकडे पैसे नाहीत, सहकार्य करा। डॉक्टरनं लगेच डिलिव्हरीला पेशंट घेतलेला आहे आणि त्यांची डिलिव्हरी आता सुखरूप होणार आहे। यावेळी तिचा पती अंकुश गायकवाड म्हणाला, खरं कर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आम्हाला देवरूपाने भेटले, संजय कोठारी हे खरोखर अशा वेळी मदत करतात, असं अतुल हजारे म्हणाले। ती महिला छाया अंकुश गायकवाड वरझडी जिल्हा औरंगाबाद व 21 ऊसतोड कामगार आहे। माझं गाव जवळ आहे, मी सुनील हजारे आहे। माझ्या गावामध्ये औरंगाबाद या ठिकाणचे ऊसतोडीवाले होते, ते उतरताना एक बाईची डिलिव्हरी होत होती, तर मी त्यांना गाडीत माझ्या पदर नांदला सरकारी दवाखान्यात आणलं, तिथं काही सोयी झालेली नाही, त्यांनी म्हणले सोयी होत नाही, तर तिथून जामखेडला आणले। जामखेडच्या सरकारी दवाखान्यामध्ये बी ते म्हणले आम्ही सोयी करू शकत नाही, तुम्ही नगरला जावा। त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा संजय कोठारे साहेबांनी त्यांना हे सहकार्य केले, जामखेडमध्ये खराडे हॉस्पिटलला आणून पोच केले आणि त्यांची सोय लावली। सदर महिलेचे नाव छाया अंकुश गायकवाड असून वरझरी मुक्काम पोस्ट वरझरी तालुका जिल्हा औरंगाबाद येथील रहिवासी आहे। संजय कोठारी जामखेड आज 31/10/2023 रोजी दुपारी 3 वाजता माझ्याकडे अतुल हजारे ही व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने मला सांगितले की ऊस कामगार आहेत, यांच्या डिलिव्हरी यांच्याबरोबर एक महिला आहे आणि तिची डिलिव्हरीसाठी ती फार अडचणीत आहे, कोणी लक्ष देत नाही। मी नानदच्या दवाखान्यात घेऊन गेलो म्हणला, तिथे पण कोणी डिलिव्हरी करत नाही आणि जामखेडच्या सरकारी दवाखान्यात आणले असता तिथे डॉक्टरने सांगितले इथं आमच्याकडे व्यवस्था नाही, तुम्ही ताबडतोब नगरला घेऊन जा। त्यांच्याकडे पैसे नव्हते, मला ही सगळी हकीकत सांगितल्यानंतर मी त्या महिलेला माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून डॉक्टर युवराज खराडे यांच्याकडे घेऊन गेलो, यांच्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केले आहे तिचा पती आणि ते खूप आनंदी झाले, तिला लहान 2 लेकरं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जामखेडला डिलिव्हरीची सोय होत नाही आणि डॉक्टर त्यांच्याकडे लक्ष देत नाही, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे, विनंती।